गेल्या काही दिवसांमध्ये आणि विशेषतः लॉकडाऊनमध्ये तुम्ही एंटरटेनमेंटसाठी काय केलं? बहुधा खूप सारी गाणी ऐकली असतील, खूप सिनेमा पाहिले असतील आणि सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स किंवा ओ टी टी प्लॅटफॉर्म्स तुम्ही अगदी कोळून पाहिलं असेल, आय एम व्हेरी मच शुअर. खरं तर तुम्ही हे सगळं वेबसिरीज वगैरे पाहत असताना कोरियन सिनेमा, कोरियन वेबसिरीज किंवा केपॉप संगीत नक्कीच ऐकलं असेल. आणि हो, जर तुम्ही हे केपॉप संगीत ऐकलं असेल किंवा कोरियन फिल्म्स वेबसिरीज पाहिल्या असतील तर हलायू या लाटेवर तुम्ही आता स्वार झालेला आहात. ही हलायू लाट म्हणजे काय? हाय, हॅलो अँड वेलकम टू वैश्विक अनुपमा. हलायू ही दक्षिण कोरियातल्या एंटरटेनमेंट म्हणजेच मनोरंजन आणि संस्कृतीशी निगडीत ही लाट आहे. ही कुठल्या कोरोना किंवा कोरोनाच्या व्हेरियंटशी रिलेटेड नाही आहे तर कोरियन संस्कृतीशी रिलेटेड ही लाट आहे. आपण म्हणतो की ह्या गाण्याची लाट आली, त्या म्युझिक किंवा त्या सिनेमाची लाट आली म्हणजे काय असतं, तर ते आपल्याला खूप आवडत असतं. आणि सध्या अशा प्रकारे कोरियन संस्कृती किंवा कोरियन मनोरंजन विश्वातल्या केपॉप संगीतची सध्या खूप मोठी लाट आहे. तुमच्या घरामध्ये जर टीनेजर्स मुलं असतील किंवा शाळेत जाणारी मुलं मुली असतील तर बहुधा तुम्ही केपॉप संगीत किंवा केपॉप हे नाव ऐकलं असेल. तर हे केपॉप म्हणजे नेमकं काय आहे? केपॉप म्हणजे कोरियन पॉप्युलर म्युझिक. सध्या केपॉपमध्ये अनेक बँड्स आहेत आणि या बँड्सचे डॅम फॅन आहेत आणि त्यांनाच आर्मी असं म्हणतात. ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू सविस्तर मी तुम्हाला सांगते, पण सध्या जर तुम्ही केपॉप ऐकलं नसेल तर जरूर ऐकून बघा, अर्थात माझा हा व्हिडिओ झाल्यानंतर. थोडंसं आता आपण केपॉपच्या इतिहासाकडे जाऊया. कोरियन पॉप्युलर म्युझिक म्हणजे अनेक म्युझिकचं किंवा वेगवेगळ्या प्रांतातल्या संगीताचं एकत्रीकरण म्हणजे कोरियन पॉप्युलर म्युझिक. यावर अधिकाधिक अमेरिकन म्युझिकचा खूप मोठा असा प्रभाव दिसतो. यामध्ये बरेच सारे बँड्स आता तयार झालेले आहेत, पण साधारण याचा इतिहास पाहायचा झाला तर 1990 हे कोरियन पॉप्युलर म्युझिक तयार झालं. आणि तुम्हाला आठवतं आहे गंगमन स्टाईल हे गाणं सायचं होतं आणि सायच्या ह्या गाण्यानं अक्षरशः धुवा उडवलेला होता. अजूनही अनेकांच्या तोंडामध्ये गंगम स्टाईल हे गाणं असतं आणि आता हे केवळ एक गाणं नाही तर असे अशा प्रकारच्या अनेक साऱ्या बँड्स तयार झालेले आहेत आणि खूप सारं केपॉप म्युझिक आता खूप पॉप्युलर व्हायला लागले. बरं, हे फक्त ऐकण्याचं म्युझिक नाही आहे तर हे पाहण्यासारखंसुद्धा आहे, कारण यामध्ये जे बँड्स असतात त्यामध्ये एक सुंदरशी कोरिओग्राफी असते. एका शब्दाचा वारंवार वापर केल्यामुळे एकदम हार्ड म्युझिक असतं आणि एकदम हार्ड हिटिंग म्युझिक असतं आणि तेच बहुधा केपॉप संगीताचा एक USP हा झाला इतिहास. आता थोडंसं केपॉप कलाकार कसे तयार होतात बघूया. ओहो, केपॉप कलाकार नाही तर त्यांना केपॉप स्टार्स असं म्हणायला लागतं, अदरवाईज त्यांची आर्मी आपल्यावर खूप रागवेल. हे केपॉप स्टार्स प्रचंड मेहनत करतात. शाळकरी वयापासूनच त्यांच्या या प्रॅक्टिसला सुरुवात होते आणि यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्याकडे संगीताचा कान असणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर ते उत्कृष्ट डान्सर्स लागतात, त्यांना चांगलं लिहिता आलं पाहिजे, तसंच वेगवेगळ्या भाषा शिकण्याची तयारी असावी लागते. अशा प्रकारे शाळकरी वयापासूनच या केपॉप स्टार्सची तयारी सगळी सुरू झालेली असते आणि त्यामुळे शाळा संपण्याच्या आधीच ते खरं तर अनेक बँडचे किंवा कुठल्या तरी एका बँडचे ते असोसिएटसुद्धा झालेले असतात. यामध्ये जवळपास घरदार सोडून 8-8, 9-9 तास साधारण त्यांना प्रॅक्टिस करावी लागते. त्याचप्रमाणे चांगली गाणी लिहिता येणं, त्याचबरोबर इंटरव्ह्यूज देणं, फ्रेंच, जॅपनीज यासारख्या भाषा शिकणं किंवा आपला देश सोडून किंवा कोरिया हा देश सोडून चायनीज, जॅपनीज या भागामध्ये या देशांमध्ये खरं तर केपॉप सॉंग्स हे खूप पॉप्युलर आहेत, त्यामुळे त्या भाषांमध्ये संवाद साधता येणं, इंटरव्ह्यूज देता येणं किंवा त्या भाषांचा उपयोग त्यांच्या कोरियन सॉंग्समध्ये करता येईल का यावर प्रयत्न करणं, असं बरेच सारे प्रयत्न त्यांना करावे लागतात. अर्थात त्याच्यासाठी त्यांना गुरुसुद्धा असतात आणि अशा प्रकारे म्युझिक कसं पॉप्युलर करायचं या दृष्टीनं सतत त्यांचे प्रयत्न सुरू असतात. आणि फक्त एवढंच नाही तर त्यांना सोशल मीडियावर सतत ॲक्टिव्ह राहणंसुद्धा तेवढंच गरजेचं असतं आणि म्हणूनच विशेषतः लॉकडाऊन काळामध्ये केपॉप सॉंग्स हे भारतामध्ये जास्त पॉप्युलर व्हायला लागले, त्याचं कारणसुद्धा तेच आहे. आणि म्हणूनच सध्याच्या आपल्या ज्या टीनेजर्स किंवा कॉलेजियन्स आहेत त्यांच्यावर केपॉप सॉंग्सचा खूप मोठा प्रभाव दिसतो. तुम्हाला आठवत असेल आत्ताच युनायटेड नेशन्सची जनरल असेंब्ली झाली आणि यामध्ये आत्तापर्यंत युनायटेड नेशन्सचे जे सगळे सदस्य देश आहेत
त्यांचे पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष किंवा जे कोणी मोठे अधिकारी असतात ते भाषण करतात, देशादेशांमधल्या समस्या या व्यासपीठावर डिस्कस होत असतात, चर्चा होत असते. मात्र ही पहिल्यांदाशी युनायटेड नेशन्सची एक जनरल सभा झाली, त्यामध्ये BTS हा कोरियन पॉप्युलर सॉन्गचा एक जो मोठा ग्रुप आहे या BTSच्या सदस्यांनी यामध्ये परफॉर्म केलं आणि ही खूप मोठी विशेष बाब होती. पहिल्यांदाच एखादा जो पॉप ग्रुप आहे तो अशा प्रकारे UN सभेच्या जनरल सभेमध्ये जाऊन व्यासपीठावर त्यांनी परफॉर्म केलं. खरं तर कोरिया देशामध्ये, दक्षिण कोरियामध्ये ज्या इतर देशांमध्ये समस्या आहेत तशा समस्या तिथेसुद्धा आहेत. मात्र ह्या समस्या एखादा तरुण किंवा ही तरुणाई कशी मांडते हे आपल्याला ह्या व्यासपीठावरून पाहायला मिळालं आणि म्हणूनच त्यांचं जगभरात सगळीकडेच कौतुक होत होतं. आणि त्यानंतर BTSची जी पॉप्युलॅरिटी आहे ती खरं तर दक्षिण कोरिया या देशाला इतर देशांना दाखवायची होती आणि म्हणूनच UNनंसुद्धा त्यासाठी मान्यता दिली. तेव्हा BTSच्या या व्यासपीठावर या BTS ग्रुपनं सामाजिक संदेश देणारा त्यांची गाणी तिथे सादर केली आणि एक वेगळाच अजब माहोल त्यावेळी जनरल सभेमध्ये पाहायला मिळालं आणि अर्थातच सगळ्यांच्या भुवया त्यामुळे उंचावल्या गेल्या. तेव्हा अशा मोठ्या व्यासपीठावर BTSचं हे गाणं वाजणं आणि त्यानंतर इतर पार्टीजमध्ये, जेव्हा आता फेस्टिवल सीझन सुरू होते तेव्हा या पार्टीजमध्ये सुद्धा निश्चितच केपॉप सॉंग्सला खूप डिमांड असणार आहे. आजचा हा केपॉप सॉंग्स विषयीचा हा एपिसोड कसा वाटला सांगा. आणि हो, तुम्ही जर कुठल्या आर्मीचे यामध्ये सदस्य असाल, जर तुम्ही कुठल्या आर्मीचे फेवर असाल तर जरूर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. सो सी यू सून इन द नेक्स्ट एपिसोड वैश्विक अनुपमा. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे 24